खेती से क्षेत्र दूसरी एक जागतिक संस्था है जिसका नाम एफएओ जागतिक अन्न संगठन। एफएओ ने 2 नवंबर 2012 रोजी फलसजीवन वाढतरण तांदूळ आणि अन्नधान्याच्या उत्पादनात विक्रमी उत्पन्न केल्याबद्दल अभिनंदन केलं। त्यावेळेला ज्यावेळी 2003-2004 या कामातून मुक्त झालो लाडाचं फर्च ठरवलेल्या 263 दशलक्ष टन उत्पादन लाडाचं झालं। एसएमने असं म्हणलंय I would like to publish a government achievement last year in the standardizing food prices, ensuring public food distribution of the food grain for ensuring access to food and nutrition, but especially the achievement of exceeding for the first time in the history 100 million tons of rice production and 250 million tons of food grain. He is his role. He is the director general of Mr. D. Silva. He is the largest family एफएओ आणि ईडी या दोन्हीची माहिती मी अफेअर दिली। आणखी एका दिवसाने वर्षामध्ये सांगितलं ते रस्त्यांचं नाव नरेंद्र मोदी त्यांनी सेंटर फॉर एक्सटेन्शन व्हिजिटेबल या संस्थेचं भूमिपूजन केलं। त्यावेळेला मोदीजींचं भाषण जे होतं ते असं म्हणतात मैं गुजरात से उन्हें गुजरात उनसे जानना चाहता था कि खेती के क्षेत्र में कुछ कमी रहे है क्या। मैं सीखना चाहता था सार्वजनिक रूप में मुझे सहयोग करने के लिए उनका अभिनंदन करना चाहता हूँ। 2015 दिल्लीमधील विज्ञान भवनाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदीचे प्रधानमंत्र्यांनी जे काही भाषण केलं ते मी हजर असतो प्रणव मुखर्जी ते हजर होते काय मिनिस्टर वगैरे सगळे लोक होते ते असं म्हणतात एक दिन जेव्हा कृषी मंत्रीचे शहरासाहेब तो मुझे टेलीफोन आया मैं पुणे जा रहा हूँ रास्ते में अहमदाबाद आ रहा हूँ। मैंने कहा कि आ जाइए। मुझे बराबर याद है कि वो गुजरात का पूरा खाता लेके आए थे। उन्होंने विभिन्न प्रांतों की खेती के बारे में चर्चा की और कहा गुजरात के खेती आने का ध्यान कॉटन की तरफ भाग है लेकिन उन्हें समझाइए कि गेहूँ की तरफ भी देखने की आवश्यकता है अनाज की जरूरत है। सरदार साहब से क्रिकेट की बातें भी चलती है वो तुरंत किसान पर जाते हैं। उसी में आधुनिकता इनोवेशन पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी इसके तरफ उनका ज़्यादा ध्यान है। आप गन्ना शब्द सुनाइए वो घंटा हुए गन्ने पर सुनाएंगे इसकी वो गन्ना और सीधे क्षेत्र के बारे में जानते हैं। नरेंद्र मोदी संघर्ष तात्पर्य असं की फला त्यांनी जे काही एकंदर देशाच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये आम्हाला लोकांच्या हातात जबाबदारी असताना जे काही घडलं आणि वस्तुस्थिती ही किंवा सगळ्यांच्या नजरेला आणावी हे उद्योग या ठिकाणी सांगू इच्छितो। या काळात विशेषतः शेती शेतकरी
चेचा तस्तची किंवत शिवक सभागृहत्वचे मी सुरुवातीला सांगितलं. प्रधानमंत्री ही इन्स्टिट्यूशने त्यावेळी त्याच्यावेळी काही टीका चौकशी करणार नाही, पण मध्यंतरी तुम्ही लोकांनी एक उद्योग केला आणि तुम्ही लोकांनी उद्योग असा केला की छापलं तुमच्या वर्षात खर्च म्हणजे रस्त्यात चढायचं पाहिजे, रस्त्यात कांदा सोडतोय वगैरे. हे चित्र अग्नीच्या काळात एकंदर शेतीच्या कडे शेती मालाकडे उत्पादनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय हे त्याच्यातून दिसते गेले. दुसरी एक गोष्ट अशी आहे की जगामध्ये ब्राझील हा देश साखर तयार करायला इथेनॉल तयार करायला अग्रभागी आहे. ब्राझीलच्या नंतर भारताचा नंबर, भारतामध्ये जगाची दोन नंबरची साखर तयार होते. असं असताना प्रधानमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केला इथेनॉलचा, पण साखर आज या देशामध्ये अधिक आहे, ती निर्यात करण्याची आवश्यकता आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी मागणी आहे किंमत आहे, पण साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. हा निर्णय मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून